कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्ही आई होणार आहात, कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्ही आई बाबा होणार आहात, कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्हाला लवकरच एक बाळ तुमच्या घरी येणार आहे. अशा अनेक अभिनंदनाचा वर्षाव आपल्यावर होतो जेव्हा आपल्याला गुड न्यूज कळते, जेव्हा आपल्याला त्या टू मॅजिकल लाईन्स दिसतात. पण खरंच ह्याच्यानंतर आपण तेवढी आपली काळजी घेतो का जेवढी घ्यायला पाहिजे, तेवढी आपण केअर करतो का, तेवढी आपण जबाबदारीने वागतो का? तर याचंच उत्तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. कसं असतं जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सीची, आपण जेव्हा प्रेग्नेंट आहोत, एक जीव आपल्या पोटात वाढतो आहे ही न्यूज आपल्याला जेव्हा समजते, आपण खूप आनंदी असतो, आपण आनंदी असतो, आपला पार्टनर आनंदात असतो. पण त्यानंतरच आपली खरी परीक्षा सुरू होते. खरी परीक्षा ह्याच्यासाठी की पहिले जे 3 महिने असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात, कारण ह्याच्यामध्ये आपलं जे बाळ आहे, आपलं जे आपला जो गर्भ आहे तो आपल्या पोटामध्ये स्थिर होत असतो. तर त्यावेळी थोडीशी जरी चूक, त्यावेळी आपण जर काहीही चुकीचं वागलो किंवा चुकीचं खाल्लं किंवा काहीही चुकीचं केलं तर ते डायरेक्टली मिसकॅरेज होऊ शकतं. कसं आहे, पहिली गोष्ट जर मिसकॅरेज होण्याचे जे चान्सेस आहेत, पण मी असं म्हणत नाही की सगळ्यांचंच म्हणजे मिसकॅरेज होतं, पण रेअर केसेसमध्ये हार्डली, मला असं वाटतं की वय खूप मॅटर करतं. जर एखादी मुलगी 30 आतमध्ये असेल आणि प्रेग्नंट असेल तर हार्डली 10% चान्सेस असतो गर्भपात होण्याचा, आणि जर वय जास्त असेल तर 30-40% चान्सेस असतात. तर त्याचमुळे आपल्याला बघायला मिळतं की आई वडील आपल्याला घरातले फोर्स करतात की तू लवकर लग्न कर, म्हणजे लवकर तू चान्स घेऊ शकतेस, नंतर खूप डिफिकल्टीज येतात हे सगळेजण आपल्याला सांगतात. त्याचं कारण म्हणजे हेच आहे. तर आता हे जे कारण आहे, हे आजकालच्या आपलं जे धावपळीचं जग आहे, धावपळीचं आपलं जे आयुष्य चाललेलं आहे, त्याच्यामध्ये हे होणं साहजिकच आहे. पण पहिली गोष्ट, आताच्या ह्या आपल्या धावपळीच्या जगामध्ये तुम्ही बघाल की डॉक्टर्सच्या IVF क्लिनिकमध्ये म्हणा किंवा जे गायनोकोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे मोस्ट ऑफ दी कपल्स जे आहेत ते इनफर्टिलिटीसाठी जातात, इनफर्टिलिटीवरती ट्रीटमेंट करायला जातात. पण इन्फर्टिलिटीवर ट्रीटमेंट केल्यानंतर, सक्सेस झाल्यानंतर तेवढी काळजी तुम्ही घेता का? तर कसं आहे, मिसकॅरेजेस आपले जे पहिल्या 3 महिन्याचे मिसकॅरेजेस आहेत ते का होतात, कशामुळे होतात ते आपण जाणून घेऊया. पहिल्या 3 महिन्यामध्ये जसं मी सांगितलं की आपला गर्भ जो आहे तो आपल्या गर्भपिशवीमध्ये स्थिर होत असतो, त्यामुळे ही जे 3 महिने आहेत ते फार क्रुशल असतात. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पहिली गोष्ट कुठलंही जड सामान न उचलणे. आपल्याला भरपूर जण सल्ला देतात की अरे तुझा फर्स्ट मंथ चालू आहे, तुझे हे पहिले 3 महिने चालू आहे, कोणतंही वजन, कुठलंही वजन उचलायचं नाही आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जर तुम्ही दुसऱ्यांदा माता होणार असाल, तुमचं जर पहिलं बाळ असेल, त्यालाही उचलताना तुम्ही, म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही त्यांना जास्त असं उचलून वगैरे असं घेऊच नका. कारण कसं आहे, कुठलंही वजन तुमच्या बेबीसाठी सेफ नाही आहे. कुठल्याही प्रकारचं वजन, एखादी बादलीसुद्धा, पाण्याने भरलेली बादलीसुद्धा तुम्हाला उचलायची नाही आहे. तुम्ही यावेळी तुमच्या घरातल्यांची मदत घेऊ शकता. तसंच तुम्हाला जसं ही न्यूज येते की तुम्ही प्रेग्नेंट आहात, तर तेव्हा तुम्हाला लगेच काय करायचं आहे, तुम्हाला लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे, चांगल्या गायनेकोलॉजिस्टकडे जायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे गेल्यावर ते गायनेकोलॉजिस्ट जे आहे ते तुम्हाला पुढे तुम्हाला काय म्हणजे काय ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा पुढे काय तुम्हाला रिपोर्ट्स करायचे आहेत, जसे की ब्लड रिपोर्ट असतात, सगळे तुम्हाला रिपोर्ट्स, ते सोनोग्राफी असते, ते सगळे तुम्हाला ते करायला सांगतात. जेणेकरून फर्स्ट 3 महिन्यामध्येच तुमची प्रेग्नन्सी जर हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर त्याच्यावर ते उपचार करू शकतात. किंवा जर बाळाचं काही तुमच्या रक्तामध्ये जर समजा आयनची कमी असेल किंवा हिमोग्लोबिन कमी असेल, कॅल्शियम कमी असेल, तर त्यावर ते औषधं चालू करू शकतात. जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन पुढच्या जे महिने जे येणार आहे तेव्हा तुम्हाला त्रास होणार नाही. आणि कसं आहे, तुम्हाला तसंच फॉलिक ॲसिड, कॅल्शियम हे सगळं घेणं खूप गरजेचं आहे पहिल्या महिन्यापासूनच. त्यामुळे जेव्हा तुम्हाला न्यूज येते तेव्हा तुम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे पुढच्या ट्रीटमेंटसाठी. तसंच पुढचं आहे की तुम्हाला कुठलंही अल्कोहॉल किंवा स्मोक याच्यापासून लांब राहायचं आहे. जर तुम्ही करत असाल तर ह्याच्यापासून प्लीज बिग नो फॉर अल्कोहॉल अँड सिगार, म्हणजे सिगरेट, ह्याच्यापासून तुम्ही लांब राहायचं आहे. जर समजा तुमच्या घरामध्ये कोणी स्मोक करत असेल तर त्याचा जो स्मोक आहे तोही तुम्हाला इनहेल नाही करायचा आहे, त्यापासून खूप लांब राहायचं आहे तुम्हाला. तो स्मोक जरी तुम्ही स्मोक करत नसाल तरी तो बाहेर तुमच्या शरीरामध्ये जो स्मोक जाईल तोही हानिकारक असू शकतो तुमच्या बेबीसाठी. तसंच पुढचं आहे की आराम करायचा आहे.
तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की धावपळ करायची नाहीये तुम्हाला. तुम्हाला तुमचं ते पहिले 3 महिने जेव्हा तुम्हाला वाटेल आराम करावासा तेव्हा तुम्हाला आराम करायचा आहे. जेव्हा तुम्हाला झोपावंसं वाटत असेल त्यावेळी तुम्ही एक छोटासा नॅप जरी घेतला तरी तुम्हाला फ्रेश वाटेल. कसं आहे, पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला मळमळ होणे, उलटी होणे असे सारखे प्रकार होत असतात. मग त्यामुळे तुम्ही जर थोडीशी जरी झोप घेतली, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा जर तुम्हाला असा थकवा वाटत असेल बॉडीमध्ये थोडीशी झोप घेतली तर तुम्हालाच बरं वाटेल. तसंच पुढचं आहे आहार. आता आहारामध्ये लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही फळं खाताना, जसं की आपल्याला सांगितलं जातं पपई, अननस असे जे फळं आहेत ती तुम्हाला घ्यायची नाही आहेत. नॉर्मल जसं ॲपल आहे, परत बनाना आहे, हे असे जे नॉर्मल जे फ्रूट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. पण पपई आणि अननस हे पहिल्या 3 महिन्यामध्ये नाही खायचं आहे तुम्हाला. आणि परत लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला मर्क्युरी रिच फिश, म्हणजे जसं की आपण मुशी म्हणतो, शार्क फिश म्हणतो, प्रॉन्स, झिंगा, हे सगळे जे मर्क्युरी ज्याच्यामध्ये हाय मर्क्युरी लेवल असते ते फिश तुम्हाला नाही खायचं आहे. तसंच तुम्हाला अर्ध कच्चं अन्न खायचं नाही आहे. पूर्ण कुक म्हणजे फुल कुक, फुल शिजवलेलं अन्न तुम्हाला खायचं आहे. तसंच तुम्हाला शिळं अन्न नाही खायचं आहे. तुम्हाला ताजं तेव्हाच्या तेव्हा केलेलंच अन्न खायचं आहे. काहीही झालं तरी शिळं अन्न खायचं नाही आहे. परत फास्ट फूड तुम्ही खाऊ नका, कारण तुम्ही बाहेरचं अन्न खाणार. परत बाहेरचं अन्न तुम्हाला माहिती नसतं कसं बनवलं, किती हायजीन मेंटेन केली आहे. त्यामुळे तुम्हाला, मला माहिती आहे, पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला कदाचित क्रेविंग होऊ शकते बाहेरच्या अन्न पदार्थांची किंवा बाहेरच्या फूडची. पण तुम्हाला तर 3 महिने थोडं कंट्रोल करा तुम्ही, त्याच्यानंतर मग तुम्ही, मी असं म्हणणार नाही की बाहेरचंच खा, पण एक तुम्ही थोडंसं म्हणजे चव घेण्यासाठी थोडंसं खाऊ शकता. पण पहिले 3 महिने मात्र तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल ठेवायचा आहे. तसंच पुढचं आहे की अवॉइड सेक्स. आता लास्टचा मी व्हिडिओ जो बनवला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की सेक्ससाठी काही हरकत नाही आहे तुम्ही तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायला प्रेग्नन्सीमध्ये. पण कसं असतं, पहिले 3 महिने जसं की मी तुम्हाला सांगितलं की हाय रिस्क प्रेग्नन्सी जर असेल तुमची तर तुम्ही टाळा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी. तर तेच मी तुम्हाला आता पण सांगेन की थोडा तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. हे पहिले 3 महिने जोपर्यंत तुमची प्रेग्नन्सी फॉर्म होत नाही, पक्की होत नाही, तोपर्यंत. मी असं म्हटलं होतं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये. पण जर तुम्हाला, मी ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगेन की ह्या गोष्टीसाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जा, स्वतःहून काहीही करायचं नाही आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच पुढे जा. परत तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की स्वतःहून कुठल्याही औषधं घ्यायची नाही आहे. जी डॉक्टरांनी सांगितली तीच औषधं. असं होऊ शकतं कधी डोकं दुखू शकतं किंवा तुम्हाला सर्दी होऊ शकते असं होऊ शकतं. पण तुम्हाला स्वतःहून कुठलंही डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलंही मेडिसिन घ्यायचं नाही आहे. जे डॉक्टर सांगतील तेच मेडिसिन घ्यायचं आहे, कारण असं बाहेरची औषधंसुद्धा तुम्हाला हानिकारक असू शकतात. तसंच लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला पाणी भरपूर पिया. फ्लुइड तुम्ही तुमची बॉडी हायड्रेटेड ठेवा. मला माहिती आहे काही काही जणांना पाणीही जात नाही, पाणी पिलं तरीही पोटात राहत नाही, उलट्या होतात. पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला तुमची बॉडी हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पाणी जात नसेल तर दुसऱ्या फॉर्ममध्ये पाणी घ्या, जसं की ज्यूस घ्या, नारळ पाणी पिया, हे खूप अतिउत्तम आहे. नारळ पाण्यावरचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे की नारळ पाणी पिल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात, तो व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही नक्की पहा. तर तुम्ही हे सगळं असं करू शकता, जेणेकरून लक्षात घ्या तुम्हाला हे पहिले 3 महिने स्वतःची आणि तुमच्या बाळाची खूप काळजी घ्यायची आहे. तुम्ही फक्त तुमच्या प्रेग्नन्सीवर फोकस करायचा आहे, बाकी सगळं विसरून जायचं आहे. स्ट्रेस घेऊ नका, स्ट्रेस ही खूप महत्त्वाचं कारण आहे मिसकॅरेजेस होण्यासाठी. स्ट्रेस तुम्हाला थोडे दिवस बाजूला ठेवावा लागेल. मी तर म्हणेन की थ्रू आउट द प्रेग्नन्सी तुम्ही स्ट्रेस घ्यायचा नाही आहे, जर तुम्हाला हेल्दी बेबी हवा असेल तर. मी असं म्हणणार नाही की पहिले 3 महिनेच घेऊ नका, पूर्ण प्रेग्नन्सी तुम्हाला स्ट्रेस घ्यायचा नाही आहे. आणि तुमच्या, तुम्ही, मी जर, मी तर म्हणेन की तुमचा जर पार्टनर हा व्हिडिओ बघत असेल तर त्या पार्टनरनेही लक्षात ठेवायचं आहे की अशी कोणतीही म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस आपल्या पार्टनर म्हणजे जी तुमची वाईफ आहे, जी तुमची बेटर हाफ आहे, जी प्रेग्नंट आहे, तिच्यावर अशा प्रकारचा कुठलाही स्ट्रेस येऊ द्यायचा नाही आहे, ही काळजी आपण घ्यायची आहे. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मग पुढचा व्हिडिओ मी म्हणेन तुम्हाला, मी प्रेग्नन्सी केअरवरच येणारे पुढचे जे 3-4 व्हिडिओज आहेत ते प्रेग्नन्सी केअरवरच असणार आहे. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा शेअर करायला, म्हणजे जेणेकरून ह्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. ज्या नवीन माता ज्या आहेत किंवा होणार आहे, ज्यांना व्हायचं आहे, त्यांनाही हा फायदा होईल. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.